विद्यार्थी मित्र हो, या तासातून आणि यापुढच्या काही तासांतून आपण कोत्तापल्ले सरांच्या गांधारीचे डोळे या कादंबरीचा आणि राजधानी या कथासंग्रहाचा परिचय करून घेणार आहोत. सरांच्या या दोनही कलाकृती आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहेत, तेव्हा या दोन्ही कलाकृतीचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, कोत्तापल्ले सरांचं नाव माहीत नाही असं मराठीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबत घडत नाही. सगळ्यांना आपणास कोत्तापल्ले सरांचं नाव माहीतच आहे. कोत्तापल्ले सर हे मराठवाड्यातले नांदेड जिल्ह्यातील मुखेड हे त्यांचं मूळ गाव. त्यांचं शालेय शिक्षणही मुखेडला झालं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. पुढे ते देगलूर इथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेले. तिथे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण झालं. पुढे त्यांनी त्यांचं संशोधन वगैरे जे आहे ते त्यावेळेसचं जे मराठवाडा विद्यापीठ होतं त्या मराठवाडा विद्यापीठामध्ये केले आणि डॉक्टर युम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD ही पदवी मिळवली किंवा PhD संशोधन केलं. मित्र हो, त्यानंतर ते मराठीचे शिक्षक म्हणून बीड इथे त्यांनी काही वर्षे सेवा केली, मराठीचं अध्यापन केलं आणि 5-7 वर्षे तिथे अध्यापन केल्याच्या नंतर ते पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, आजचं तेव्हा मराठवाडा विद्यापीठ या नावानंच ते परिचित होतं, त्या विद्यापीठामध्ये आले. तिथे त्यांनी काही दिवस मराठीचं अध्यापन केलं. त्यानंतर ते प्राध्यापक म्हणून पुणे विद्यापीठ, त्यावेळेसचं पुणे विद्यापीठ, पुणे विद्यापीठामध्ये ते रुजू झाले. तिथे त्यांनी विभाग प्रमुख पद सांभाळलं आणि त्याचबरोबर त्यांनी मराठीचं अध्यापनही केलं. त्यानंतरच्या काळामध्ये ते पुन्हा आजचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे त्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते रुजू झाले. ते औरंगाबादला आले आणि त्यांनी कुलगुरू हे या शैक्षणिक क्षेत्रातलं जे महत्त्वाचं पद आहे ते महत्त्वाचं पद भूषवलं. केवळ भूषवलं नाही तर अतिशय यशस्वीपणे त्यांनी ते पद भूषवलं आणि विद्यापीठाला एक वेगळं वळण देण्याचा त्यांच्यापरीने प्रयत्न केला. हे आपणा सर्वांना माहीतच आहे. मित्र हो, त्याचबरोबर कोत्तापल्ले सर 86वं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं चिपळूणला 2012, त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, हेही आपणा सर्वांना माहीत आहे. मित्र हो, त्याचबरोबर मराठी भाषा सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य या समितीचे ते अध्यक्षसुद्धा होते. बाकी त्यांनी आणि अशी अनेक पदं भूषवलेली आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह बाकी अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. हे म्हणजे नमूद करण्यासारखं आहे. कोत्तापल्ले सर हे शिक्षक म्हणून आणि त्याचबरोबर एक प्रशासक वक्ते म्हणून संबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. मराठी भाषिक लोकांना त्यांची वेगळी ओळख सांगावी लागू नये इतके ते आपणास परिचित आहेत. मित्रो, आपण त्यांच्या वरील कलाकृतीचा अभ्यास करणारच आहोत, पण त्यांची इतर जी साहित्य संपदा आहे त्या साहित्य संपदेविषयी आपण थोडक्यात चर्चा करू म्हणे. मित्र हो, त्यांनी त्यांचं जे लेखन आहे ते लेखन 1970 सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी कविता आणि कथा लिहिल्या, तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा मूड्स नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. मित्र, त्याचबरोबर त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले, कर्फ्यू आणि इतर कथा, काफिला, संदर्भ, रक्त आणि पास, राजधानी, कवीची गोष्ट, देवाचे डोळे, सावित्रीचा निर्णय हे त्यांचे कथासंग्रह आहेत. या कथासंग्रहातून त्यांनी त्यांच्या काळातला जो सभोवताल आहे तो सभोवताल नोंदवला आहे, नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रो, उलट चालीला प्रवाह हो, गांधारीचे डोळे आणि पराभव या तीन त्यांच्या कादंबऱ्या आहेत. 1985 त्यांच्या पहिल्या दोन्ही कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि पुढची जी कादंबरी आहे ते 1986, तेव्हा या त्यांच्या तीन कादंबऱ्या आहेत. या तीनही कादंबऱ्यामधूनसुद्धा त्यांनी त्यांचा सभोवताल नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः उलट चालीला प्रवाह हो आणि गांधारीचे डोळे या दोन्ही कादंबऱ्यामध्ये जो नायक आहे
तो नायक एकाच नावाचा आहे, म्हणजे नारायण कल्लोळी हा नायक दोन्ही कादंबरीमध्ये आहे आणि तो दोन्ही कादंबरीतला हा जो नायक आहे तो समाजाला सुधारवण्याचा, नवं काही देण्याचा, समाजाला त्यांच्या अस्तित्वाचं भान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः पहिल्या कादंबरीमध्ये त्यांनी उलट चालीला प्रभावामध्ये त्यांनी इथल्या माणसाचं जे अपेक्षित असणारं वर्तन आहे तसं अपेक्षित वर्तन कसं दिसत नाही, अनपेक्षित असं वर्तन कसं दिसतं, त्यांचा व्यवहार अनपेक्षित असा कसा दिसतो याचं चित्रण केलं आहे. त्याचबरोबर दुष्काळाचं चित्रणही त्या कादंबरीमध्ये आलेलं आहे आणि गांधारीचे डोळेमध्ये त्यांनी इथले लोकशाही स्वातंत्र्याच्या नंतर आपले जे स्वप्न होते आणि लोकशाही या व्यवस्थेकडे आपण ज्या पद्धतीनं पाहत होतो किंवा लोकशाहीकडून आपली ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा कशा पूर्ण झाल्या नाहीत, आपला अपेक्षाभंग कसा झाला त्याचं चित्रण त्यांनी केलं आहे. आणि ही जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या मर्यादा काय आहेत, दोष काय आहेत, या लोकशाहीमध्ये शासन आणि प्रशासनातली जी लोकं आहेत ती शासन आणि प्रशासनातली लोकं त्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी तर नीट पार पाडतच नाहीत, पण इथला जो सर्वसामान्य समाज आहे तो सर्वसामान्य समाजही आपलं आत्मभान कसं विसरून जातो आणि मग मतदान करणे असेल की असेल किंवा एकूणच लोकशाहीमधली त्यांची जी भूमिका असेल ती भूमिका कशी नीट पार पाडत नाहीत याचं अतिशय म्हणजे वस्तुस्थितीला धरूनचं चित्रण कोतापल्ले सर आणि गांधारीचे डोळे या कादंबरीमध्ये केलेलं आहे. मित्र, त्याचं पुढे आपण स्वतंत्रपणे विवेचन करणारच आहोत, ते समजून घेणारच आहोत. इथे आपण त्याची फार चर्चा करू नये, पुढे आपल्याला ती चर्चा करायची. मित्र, कोतापल्ले सर समीक्षक म्हणून सर्वपरिचित आहेत मराठी साहित्य व्यवहारामधले मध्ये. त्यांची जी समीक्षा आहे ती समीक्षा वगळून किंवा ती समीक्षा टाळून किंवा त्यांच्या समीक्षेला टाळून मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिता येणार नाही इतकी त्यांची समीक्षा महत्त्वाची आहे. विशेषतः ग्रामीण साहित्याच्या संदर्भामध्ये त्यांचं जे समीक्षा लेखन आहे ते समीक्षा लेखन अतिशय महत्त्वाचं आहे. एकूणच मराठीतल्या समीक्षा व्यवहाराला वेगळं वळण देणारं आहे आणि साहित्याकडे आणि एकूणच समाज जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती नवी दृष्टी देणारी आहे. विशेषतः जीवनवादी दृष्टी स्वीकारून कोतापल्ले सरांनी जे समीक्षा लेखन केलेलं आहे ते समीक्षा लेखन खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः ग्रामीण साहित्याच्या संदर्भातलं त्यांचं समीक्षा लेखन हे प्रारंभीच्या काळातलं आहे आणि म्हणूनही ते खूप महत्त्वाचं ठरते. ग्रामीण साहित्याची जी चळवळ होती त्या चळवळीला पुढे नेण्याचं कामही कोतापल्ले सरांनी केलेलं आहे हेही आपण लक्षात घ्यायला हवं. त्यांचं जे साहित्याचं अन्वयार्थसारखं समीक्षेचं पुस्तक आहे किंवा समीक्षा ग्रंथ आहे त्याच्यातली जी समीक्षा आहे ती समीक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्या समीक्षेतून साहित्याकडे पाहण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन व्यक्त झालेला आहे. मित्र, एक समीक्षक म्हणून त्यांचं नाव आहेच मराठी साहित्य व्यवहारामध्ये. त्यांची समीक्षा महत्त्वाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्रिजा असेल, पापुद्रे, ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध, साहित्याचा अन्वयार्थ किंवा आधुनिक मराठी कथा एक दृष्टिक्षेप, ज्योतिपर्व हे त्यांचे समीक्षेचे ग्रंथ प्रकाशित आहेत. इतरही पहा की बीरगुणनाथांच्या साहित्याचं संपादन त्यांनी केलं आहे किंवा नवकथाकार शंकर पाटील हे त्यांचं पुस्तक, बाकीचे आणखी काही पुस्तकं आहेत समीक्षा ग्रंथ आहेत. तेव्हा या सगळ्या ग्रंथातून जी त्यांची समीक्षा येते किंवा समीक्षा दृष्टी येते ती महत्त्वाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा मित्र हो, समीक्षक आणि ललित लेखक या दोन्ही दृष्टीनं मराठी साहित्य व्यवहारामध्ये कोतापल्ले सरांचं जे स्थान आहे किंवा योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यांनी इथल्या या मराठी साहित्य व्यवहाराला योग्य वळण देण्याचा प्रयत्न केला, समीक्षा व्यवहाराला योग्य वळण देण्याचा प्रयत्न केला आणि साहित्याचा संबंध मानवी जीवनाशी, इथल्या जगण्याशी आणि त्यांच्या माणसाच्या इथल्या जगण्यातल्या प्रश्नाशी असावा अशी एक भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मित्र, त्यांचं ललित लेखन जर आपण पाहिलं तर ललित लेखनामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांच्या ललित लेखनात इथलं जे सामाजिक जीवन आहे किंवा इथल्या माणसाची जे सांस्कृतिक जगणं आहे ते सांस्कृतिक जगणं कोतापल्ले सरांच्या साहित्यामध्ये आलेलं आहे आणि
खरं तर साहित्य कुठलंही असो, कुठल्याही भाषेतलं असो आणि पृथ्वीच्या पाठीवर कुठलाही लेखक त्या साहित्याची निर्मिती करो, एक अपेक्षा असते आणि अपेक्षितच आहे ते की त्या कलावंताचा जो सभोवताल आहे तो सभोवताल त्यांच्या साहित्यामध्ये येणं अपेक्षित आहे, आला पाहिजे. माणसाची जी जीवनशैली त्याच्या सभोवतालाच्या सभोवतालात जगणाऱ्या माणसाची जी सांस्कृतिक जीवनशैली असते ती सांस्कृतिक जीवनशैली साहित्यामध्ये येणं अपेक्षितच असतं. तेव्हा केवळ आपण जे साहित्याचा विचार सौंदर्याच्या अंगानं किंवा कलावादी पद्धतीनं करतो तेव्हा त्या पद्धतीनं करणं योग्य ठरणार नाही. तेव्हा साहजिक आहे की सभोवताल आला पाहिजे. मित्रो, अशी भूमिका कोतापल्ले सरांच्या समीक्षेतही दिसते आणि एकूण तशी भूमिका असायला पाहिजे. तेव्हा कोतापल्ले सरांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे त्यांचे समीक्षा ग्रंथ प्रकाशित आहेत. मित्रो, पहा, कोतापल्ले सरांचं कादंबरी लेखन आणि कोतापल्ले सरांचं कथालेखन हे जे ललित लेखन आहे खूप महत्त्वाचं आहे. पण त्यांच्या समीक्षा लेखनाची चर्चा खूप झाली, मात्र कोतापल्ले सरांच्या ललित लेखनाची चर्चा फार झाली नाही. आणि जेवढ्या पद्धतीने त्यांचं मूल्यमापन व्हायला पाहिजे होतं तसं मूल्यमापन झालं नाही, किंवा ललित लेखनाच्या संदर्भात कोतापल्ले सरांचं योगदान मराठी साहित्य व्यवहारामध्ये ज्या पद्धतीनं नोंदवायला हवं होतं त्या पद्धतीनं नोंदवलं गेलं नाही. कोतापल्ले सरांचा परिचय पहा आपल्याला कसा असतो तो, की कोतापल्ले सरांचा परिचय आपल्याला एक अभ्यास वक्ते म्हणून असतो. संबंध महाराष्ट्राला परिचित आहे ते आणि वेगवेगळ्या विषयावर त्यांचं जे बोलणं आहे म्हणजे ते जे भाषणं देतात ती भाषणं अभ्यासपूर्ण असतात, हे म्हणजे नाकारण्याचं काही कारण नाही. आणि झालं असं की ते अभ्यासू वक्ते म्हणून संबंध महाराष्ट्राला परिचित झाले, त्याचबरोबर एक समीक्षक म्हणून म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीनं जे काही आहे परखड अशा पद्धतीची समीक्षा करणारे आणि एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो भाग आहे प्रांजळपण, तो प्रांजळपण ते परखडपण वगैरे त्यांच्या समीक्षेतही आलेला आहे. आणि त्या अर्थानं त्यांची समीक्षा महत्त्वाची आहे. पण एक समीक्षक म्हणून ठीक आहे, त्यांचं समीक्षक म्हणून संबंध मराठी साहित्य व्यवहारामध्ये परिचय आहे, नाव आहे. त्याचबरोबर त्यांनी कुलगुरुपद जे सांभाळलं ते खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळलं आणि त्याचबरोबर पुणे विद्यापीठामध्ये विभाग प्रमुख पद हेही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळलं आणि म्हणून त्यांचं एक कुशल प्रशासक म्हणून किंवा प्रचंड निर्णयक्षमता असणारं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय मराठी साहित्य व्यवहारात आहे किंवा संबंध महाराष्ट्रातही आहे. पण हा अशा पद्धतीचा परिचय त्यांचा ठळक आहे आणि ठळक झाला. पण असं होत असताना त्यांच्या ललित लेखनाकडे दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं, कारण त्यांच्या ज्या कथा आहेत त्या कथा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांचं जे कादंबरी लेखन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मित्र हो, आपण जेव्हा त्यांच्या गांधारीचे डोळे या कादंबरीचा परिचय करून घेणार आहोत किंवा राजधानीतल्या कथांचा परिचय करून घेणार आहोत त्यावेळी याची चर्चा करूच. पण मला पुन्हा पुन्हा असं वाटतं व्यक्तिशः की त्यांचं हे जे ललित लेखन आहे ते खूपच महत्त्वाचं आहे. या ललित लेखनामध्ये त्यांनी त्यांचा सभोवताल नोंदवला आहे. मित्र हो, कोतापल्ले सरांचं जे ललित लेखन आहे विशेषतः कादंबरी असे कादंबरी लेखन असेल कथालेखन असेल हे निवळ साहित्य व्यवहाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही तर या समाजाचा त्या काळातला जेव्हा इतिहास लिहिला जाईल सामाजिक इतिहास लिहिला जाईल तेव्हा सामाजिक इतिहास लिहिताना कोतापल्ले सरांचं साहित्य हे त्या इतिहास लेखनाचं साधन असेल इतकं हे लेखन महत्त्वाचं आहे. हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. इतक्या महत्त्वाच्या लेखनाकडे जेवढं लक्ष जायला हवं होतं आणि त्यांचं महत्त्व जेवढं वाङ्मय व्यवहारामध्ये आणि एकूणच या आपल्या व्यवहार म्हणजे एकूणच व्यवहारामध्ये किंवा समीक्षा व्यवहारामध्ये जेवढ्या पद्धतीनं नोंदवणं आवश्यक होतं तेवढ्या पद्धतीनं किंवा तेवढ्या चांगल्या पद्धतीनं नोंदवलं गेलं नाही, ते तेवढ्या ठळक पद्धतीनं पुढे आलं नाही. कदाचित कोतापल्ले सरांचं वक्ता असणं, कोतापल्ले सरांचं कुशल प्रशासक असणं किंवा कोतापल्ले सरांचं समीक्षक असणं
या ज्या भूमिका आहेत ठळक झाल्या, या भूमिकेच्या प्रभावामध्ये त्यांचं लेखक असणं, ललित लेखक असणं धूसर झालं का काय असं वाटू शकतं किंवा असं आपल्याला म्हणता येतं. पण एवढं मात्र नक्की आहे की त्यांच्या कथालेखनाकडे खूप गांभीर्यानं पाहायला हवं होतं. त्यांचं कथालेखन खूपच महत्त्वाचं आहे आणि विशेषतः त्यांच्या उमेदीच्या काळातलं हे लेखन आहे. म्हणजे पहा, 70 दरम्यानचं त्या काळातलं हे लेखन आहे आणि हे लेखन खूप महत्त्वाचं आहे. मित्र हो, कुठलाही जो लेखक असतो, ललित लेखक असतो, त्या ललित लेखकाकडून एक अपेक्षा अशी असते, अपेक्षित असतं. कारण लेखन करणं ही गोष्ट उगीच काहीतरी करायचं म्हणून करण्यासारखी गोष्ट नाही आहे. ही गांभीर्यानं करण्याची गोष्ट आहे, जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट आहे. आणि आपण हे लेखन करत असतो म्हणजे रिकामपणाचं हे काम नव्हे, रिकामटेकडेपणाचं किंवा वेळ जात नाही म्हणून लेखन करणे असं नसते. लेखन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जाणीवपूर्वक करण्याची, गांभीर्यानं करण्याची गोष्ट आहे. आणि त्यासाठी मित्र हो, ज्या घटकाला, घटकाच्या संदर्भानं तुम्हाला लेखन करायचं आहे, जे तुम्हाला त्या लेखनामध्ये नोंदवायचं आहे ना, त्याचं आकलन नीट असणं आवश्यक आहे. काय जीवनाचा अनुभव असणं अपेक्षित आहे. मित्रो, कोतापल्ले सरांच्या साहित्यामध्ये जो सभोवताल आलेला आहे, जो काळ उमटलेला आहे आणि ज्या समाजाचं चित्रण आलेलं आहे, त्या समाजाला, त्या काळाला कोतापल्ले सरांनी जवळून पाहिलं, ते त्यांच्या जगण्याचा भाग होते आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोतापल्ले सरांचे जे जीवन अनुभव आहेत ते अतिशय समृद्ध आहेत. एकतर एका शिक्षकाचा मुलगा मुखेडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी जन्म झाला, 48 त्यांचा जन्म, म्हणजे ज्या जेव्हा नेमकाच हा जो मराठवाडा आहे त्या मराठवाड्यावर पहा की निजामाची सत्ता होती. निजामाची सत्ता ज्या प्रदेशावर होती त्या प्रदेशातलं हे व्यक्तिमत्व आहे, एका शिक्षकाचा मुलगा. आणि मग मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मला किंवा गरिबीमध्येच जगलेलं हे व्यक्तिमत्व आणि अनुभव पहा इतका समृद्ध की खरं तर मुखेडे तालुक्याचं ठिकाण खेड्यामध्ये जमा होईल असं. देगलूर हेही तसं तालुक्याचं ठिकाण आणि देगलूर हे कर्नाटक आणि मराठवाड्याच्या सीमेवर असणारं तालुक्याचं ठिकाण, तिथेही शिकले. ग्रामीण समाज काय असतो, कसं जगतो, त्यांच्या जगण्याची जीवनशैली काय, त्यांचं सांस्कृतिक असणं काय, याचा जवळून परिचय असणारा, ज्यांच्या जगण्याचाच भाग हे सगळं होतं, अशा या वातावरणामध्ये ज्या माणसांची जडणघडण झाली, ज्या लेखकाची जडणघडण झाली, तो हा लेखक. त्यांचे जीवन अनुभव अतिशय समृद्ध होते. नंतर हे पहा की हे जेव्हा बीडला नवगण शिक्षण संस्थेमध्ये मराठीचे शिक्षक म्हणून, मराठीचे अध्यापक म्हणून लागले आणि तिथे ते काम करत होते, तेव्हा हे पहा की 1971 हे बीडला शिक्षक म्हणून म्हणजे रुजू झाले आणि 1972 मित्र मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला. 1972 काळ म्हणजे दुष्काळाचा काळ आहे आणि ह्या दुष्काळामध्ये माणसं कशी जगत होती हे कोतापल्ले सरांनी जवळून पाहिलं, अनुभवलं. शिकायला येणारी जी मुलं होती ती मुलं खेड्यातून आलेली होती. बीड हे जिल्ह्याचं ठिकाण, ते काळी नाही आता हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, पण मित्र जिल्ह्याचं ठिकाण जरी असलं तरी बीडला, बीड हे काय फार अगदी आधुनिक शहर वगैरे नाही आहे, आजही नाही आणि त्या काळातही नव्हतं. म्हणजे असं हे शहर की जे ग्रामीण एखादं शहर वाटावं किंवा ग्रामीण खेड, म्हणजे खेड्यातल्या जगण्याशी नाळ असणारं हे जिल्ह्याचं ठिकाण, म्हणजे आधुनिक वगैरे असं काही नाही. आणि तिथे हे मराठीचं अध्यापन करत होते, जी मुलं शिकत होती ती मुलं खेड्यातून आलेली, गरिबीत जगणारी वगैरे, अशा या सगळ्या वातावरणाशी घट्ट नातं असणारा, त्या वातावरणाचा भाग होऊन जगणारं हे व्यक्तिमत्व, म्हणजे जीवनाचा जो अनुभव आहे, मराठवाड्यातलं जे ग्रामीण जगणं आहे, ग्रामीण माणसाचं जगणं आहे, त्या माणसाच्या ज्या जीवनधारणा आहेत, त्या माणसाची जी सांस्कृतिक जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीचा भाग असणं, म्हणजे केवळ पाहणे नाही तर जगण्याचाही भाग
ही जीवनशैली कोत्ता पल्ले सरांच्या जीवनाचा भाग होती, जगण्याचा भाग होती, म्हणजे निवळ दुरून पाहणं होतं, तर हे यांच्या जगण्याचाच भाग होतं. या अर्थानं कोत्ता पल्ले सरांचं जे जीवनविश्व आहे किंवा जीवनानुभव आहे, ते जीवनानुभव अतिशय समृद्ध होते. समृद्ध या अर्थानं की त्यांनी ते जीवनानुभव किंवा ते जगणं किंवा तो समाज जवळून पाहिलेला होता, ते त्या तशा जगण्याचा भाग होते या अर्थानं. समृद्ध या अर्थानं नाही की त्या काळातलं माणसाचं जगणं समृद्ध होतं या अर्थानं नाही, पण मित्र हो, जे काही जगणं होतं त्या जगण्याचा कोत्ता पल्ले सर हे एक भाग होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठल्याही लेखकाला जर एखादा समाज नोंदवायचा असेल, त्या समाजाची जीवनशैली त्याच्या लेखनामध्ये येणार असेल, तर तो समाज नक्की जगतो कसा, तो समाज कसा आहे, त्यांच्या जीवनधारणा कोणत्या आहेत आणि त्या जीवनधारणा कुठून आलेल्या आहेत हे कळालं पाहिजे. त्यांचं भौतिक जगणंही कळालं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्या सांस्कृतिक जगण्याच्या पूर्वपरंपराही त्या लेखकाला कळाल्या पाहिजेत. मित्र हो, या अर्थानं जर आपण विचार करायला लागलो तर कोत्ता पल्ले सरांना हे सगळं माहीत होतं, हे सगळं त्यांच्या जीवनाचाच भाग होतं, आणि हे सगळं ज्यांच्या जीवनाचा भाग होतं ते सगळं ते नोंदवत होते. सुरुवातीच्या काळातल्या त्यांच्या कथा असतील किंवा अगदी आतापर्यंतचं त्यांचं जे लेखन असेल, या सगळ्या लेखनामध्ये त्यांच्या जीवनानुभवाचा भाग असणारे घटक येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे ग्रामीण जीवन त्यांनी नोंदवलेलं आहे ते नोंदवणं केवळ कल्पनेच्या पातळीवरचं नाही, जीवनानुभवाच्या पातळीवरचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांचे जीवनानुभव आणि त्यांनी जे पाहिलेलं आहे ते तो समाज त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये नोंदवला, आणि म्हणून यांचं हे ललित लेखन महत्त्वाचं आहे, त्याची नीट समीक्षा व्हायला हवी होती. मित्र हो, केवळ कुठल्याही कलावंताला किंवा लेखकाला केवळ सभोवताल माहीत असून चालत नाही, केवळ सभोवताल माहीत आहे इथपर्यंत म्हणजे माहीत असणं हे ठीकच आहे, पण केवळ तेवढ्यानं भागत नाही, तो सभोवताल नोंदवण्यासाठी त्या कलावंताकडे कल्पनाशक्ती हवी, त्यालाच आपण प्रतिभाशक्ती असंही म्हणतो. मित्र, ही प्रतिभाशक्ती वगैरे असं काही ईश्वराची देणगी वगैरे काही नसते, ईश्वर काही असं कल्पनाशक्ती वगैरे देत नसतो, असं काही आपलं प्रतिभाशक्ती वगैरे असं काही देत नसतो, आणि त्याच्याकडे असं काही दुकान वगैरे नाही प्रतिभा वगैरे देण्याची, किंवा तो काही माणसांनाच प्रतिभेची देणगी देतो आणि बाकीच्यांना देत नाही, असंही काही नाही. प्रतिभाशक्ती म्हणजेच आपण त्यांना त्याला कल्पनाशक्ती असं म्हणू. मित्र हो, निर्मात्याकडे कलावंताकडे कल्पनाशक्ती असणं आवश्यक आहे, आणि ती कल्पनाशक्तीच त्याच्या निर्मितीला कारण ठरत असते. कारण जे कलावंत जो जे पाहतो, त्याचं सभोवतालाचं जे निरीक्षण असतं, जे काय तो पाहतो ते जर नोंदवायचं असेल, नीटपणे शब्दामध्ये मांडायचं असेल, तर मित्र हो, कल्पनाशक्ती आवश्यक आहे. कारण ते जशाला तसं नोंदवायचं नसतं, जशाला तसं जर नोंदवलं तर जशाला तसं तर ते बातम्यातून येत असतं, इतिहासातून येत असतं. पण जेव्हा आपण ललित लेखन म्हणतो, त्या ललित लेखनाचं एक वेगळेपण आहे, आणि ते वेगळेपण इथे आहे की जे काही तुम्ही सभोवतालचं जग पाहता, सभोवताल पाहता, तो सभोवताल कल्पनाशक्तीच्या आधारानं तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं नोंदवायचं आहे, आणि तो लालित्याच्या अंगानं सुंदर पद्धतीनं नोंदवायचा आहे. पण तो नोंदवत असताना तो जसा आहे तसा नोंदवणे नाही, पण जसं आहे तसं आलंही पाहिजे, फक्त नोंदवण्याची भाषा वेगळी असली पाहिजे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने ती रचना केली पाहिजे, आणि त्यासाठी तुमच्याकडे कल्पनाशक्ती आवश्यक आहे. मित्र, कोत्ता पल्ले सरांचं साहित्य तुम्ही कुठलीही कथा वाचा किंवा कादंबरी वाचा, कोत्ता पल्ले सरांची कल्पनाशक्ती आपल्या लक्षात येते. पुढे आपण त्यांच्या कथांचा अभ्यास करत असताना किंवा त्यांच्या कादंबरीचा अभ्यास करत असताना ती किती प्रभावी आहे, आणि त्यांचं ज्याला सूचकपण वगैरे म्हणू, ते सूचकपणानंच नोंदवायचं असतं,
ते किती प्रभावी आहे, किती समर्पक आहे याचा विचार करणारच आहोत. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोतापल्ले सरांचे जीवन अनुभव होते, कोतापल्ले सरांकडे कल्पनाशक्ती आहे, त्याचबरोबर कुठल्याही लेखकाकडे आणखी एक असलं पाहिजे की त्या घटकांकडे पाहण्याची तुमची जी भूमिका आहे ती भूमिका मित्र हो याचाच दुसरा अर्थ आपण असं म्हणू की एक संवेदनशीलताही असली पाहिजे तुमच्याकडे. निवळ कोरडेपणानं पाहणं अपेक्षित नाही. ज्या घटकांना तुम्ही नोंदवता त्या घटकाकडे पाहण्याची तुमची भूमिका त्यालाच आपण संवेदनशीलता म्हणू. ती संवेदनशीलता कलावंतामध्ये असलं पाहिजे. मित्र हो संवेदनशीलता म्हणत असताना दोन्ही अर्थानं की एकीकडे पहा ज्या सभोवतालच्या घटकाकडे विशेषतः समाजाकडे वगैरे तुम्ही पाहता त्या समाजाकडे पाहण्याची तुमची जी दृष्टी आहे ती दृष्टी आपलेपणाची असली पाहिजे, संवेदनशीलतेची असली पाहिजे, कोरडेपणाची अपेक्षित नाही. आपण माणूस आहोत आणि माणसाकडून काही माणुसकी अपेक्षित आहे. माणूस असणं ठीक आहे, ते जन्मताच मिळतं, त्याला काही वेगळ्या प्रयत्नाची गरज नाही. पण मित्र हो माणुसकी ही माणसाकडून अपेक्षिलेली गोष्ट आहे. माणुसकी असली पाहिजे. माणसाकडे तुम्ही माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. माणसाच्या जगण्याकडे, माणसाच्या सुखदुःखाकडे तुम्ही आपलेपणानं पाहिलं पाहिजे. त्या इतर माणसांच्या दुःखाची जाणीव तुमच्या संवेदनेला झाली पाहिजे, तुम्हाला ती जाणवली पाहिजे. तुमची ती संवेदना तशी असली पाहिजे. कलावंतांच्या अंगी संवेदनशीलता अपेक्षितच आहे. मित्र हो कोतापल्ले सरांच्या लेखनाचं जर वाचन आपण केलं, लेखन जर नीट समजून घेतलं, तर कोतापल्ले सरांची संवेदनशीलता आपल्या लक्षात येते. मित्र हो लेखकाकडे आणखी एक गोष्ट असली पाहिजे, ती म्हणजे चिंतनशीलता. हे असं का होतं, का घडतं, माणसं असे का जगतात, माणसाच्या अशा जगण्याला, माणसाच्या अशा व्यवहाराला, माणसाच्या अशा वर्तनाला, त्या त्या वेळच्या माणसाच्या जगण्याला कुठले घटक कारण ठरतात, माणसाच्या जगण्याच्या प्रेरणा काय, माणसाची प्रवृत्ती काय, माणसाला निसर्गानं काय दिलेलं आहे, तेव्हा हेही त्या कलावंताला कळालं पाहिजे. कलावंताला याची जाणीव असली पाहिजे. आणि हे कळणं मित्र हो कुठून येतं, हे कळणं चिंतनशील माणूस माणसानं चिंतन केलं पाहिजे, माणसानं याचा विचार केला पाहिजे. अभ्यास अपेक्षित आहे, आवश्यक आहे, वाचन आवश्यक आहे. पण मित्र हो त्या त्या माणसाचं चिंतनही आवश्यक आहे. त्यानं या सगळ्या घटकाचा स्वतः विचार केला पाहिजे, त्याला ते कळालं पाहिजे. चिंतनशीलता आवश्यक आहे. मित्र हो ही चिंतनशीलता कोतापल्ले सरांच्या लेखनातून आपल्याला दिसते, म्हणजेच चिंतनशीलता आहे. आणि मित्र हो जर तुम्हाला साहित्याचीच निर्मिती करावयाची असेल तर आणखी एका गोष्टीची आवश्यकता आहे, आणि ती म्हणजे साहित्य जाणीव. साहित्याची जाणीव, ते लिहायचं कसं, आपल्याला सांगायचं आहे काहीतरी. कारण कुठलाही लेखक सांगण्यासाठी किंवा त्याला काहीतरी सांगायचं असते म्हणूनच लिहितो. पण ते सांगायचं कसं, शब्दामध्ये व्यक्त व्हायचं कसं, शब्दामध्ये त्याची रचना करायची कशी, ही जी जाणीव असते ना मित्र, या जाणीवेलाच साहित्य जाणीव म्हणू आपण. साहित्याची जाणीव, ते शब्दात व्यक्त कसं व्हायचं, मांडायचं कसं, म्हणजेच त्या त्या साहित्य प्रकाराचा आकृतीबंध आपण ज्याला म्हणू त्याचीही जाणीव असली पाहिजे. कथा लिहायची आहे, पण कथा लिहायची म्हणजे काय लिहायचं, कथा कशी लिहायची असते हे कळालं पाहिजे. कादंबरी कशी लिहायची असते, तिचा आकृतीबंध काय, हेही आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला म्हणजेच ज्याला कादंबरीच्या माध्यमातून व्यक्त व्हायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे, त्याला कादंबरीचा आकृतीबंध माहीत असला पाहिजे. ज्याला कथेच्या माध्यमातून व्यक्त व्हायचं आहे, त्याला कथेचा आकृतीबंध माहीत असला पाहिजे. हे जे माहीत असणं आहे, हे माहीत असणंच मित्र हो याला साहित्य जाणीव म्हणू. कारण पहा कथेमध्ये आपण पात्र उभे करतो, ती पात्र काल्पनिक असतात, तशी पात्र काल्पनिक असतात, पण त्या पात्रांचं थेट नातं मित्र हो वास्तवातल्या माणसाशी असतो, वास्तवात जगणाऱ्या व्यक्तीशी असतो. त्या कादंबरीमध्ये कथेमध्ये घडणाऱ्या घटना असतात त्या काल्पनिक असतात, पण मित्र हो त्या घटनांचं नातं वास्तवातल्या घटनांशी असतं, त्या पात्रांच्या जगण्याचा संबंध
वास्तवातल्या माणसाच्या जगण्याशी असतो. त्या कथा कादंबऱ्यामधून जे काही येत असतं त्या सगळ्याचा संबंध, मग घटना असेल, प्रसंग असेल, कथानक असेल, जे काही तिथं सांगायचं आहे ते, किंवा जी जीवनदृष्टी येते, जी जीवनमूल्य येतात, त्या सगळ्यांचा संबंध सभोवतालाशी असतो, सभोवतालातल्या माणसाच्या जगण्याशी असतो. त्या सभोवतालातल्या माणसाच्या जगण्याशी संबंधित असणारे हे सगळे घटक जर आपल्याला शब्दाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून मांडायचे असतील, तर मित्र हो, साहित्य जाणीव असणंही अपेक्षित नाही का? साहित्य जाणीव असल्याशिवाय ते तुम्ही साहित्यातून कसं मांडणार? तेव्हा लेखकाला साहित्य जाणीव असणं अपेक्षित आहे. मित्र हो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कोतापल्ले सरांचे जीवनानुभव समृद्ध होते, कल्पनाशक्ती त्यांच्याकडे होती, कल्पनाशक्ती आहे, संवेदनशीलता आहे, चिंतनशीलता आहे, साहित्याची जाण आहे, या सगळ्या अपेक्षित असणाऱ्या गुणाचा समुच्चय, किंवा हे सगळे अपेक्षित असणं एका ललित लेखकाकडून ललित लेखकाच्या अंगी अपेक्षित असणारे गुण कोतापल्ले सरांच्याकडे आहेत. आणि म्हणून त्यांचं जे लेखन आहे, विशेषतः जे ललित लेखन आहे, ते ललित लेखन खूप महत्त्वाचं आहे, जिवंतपणे उमटलं आहे. आणि या साहित्यामध्ये ठळकपणे मराठवाड्यातला प्रदेश, भाषा, संस्कृती हे घटक अतिशय ठळकपणे उमटलेले आहेत. विशेषतः तो काळ अतिशय ठळकपणे उमटलेला आहे, अधोरेखित झालेला आहे, तो काळ आलेला आहे. त्या काळाला, त्या काळातल्या माणसाच्या जगण्याला, मित्र हो, त्या काळातल्या माणसांच्या प्रेरणा प्रवृत्तीला, ह्या सगळ्या गोष्टीला कोतापल्ले सरांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं कथालेखन असेल, त्यांचं कादंबरी लेखन असेल, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं समीक्षा लेखन महत्त्वाचं नाही का? तेही खूप महत्त्वाचं आहे. पण कथा आणि कादंबरी लेखन हे खूप महत्त्वाचं आहे. मात्र त्यांच्या कथालेखनाकडे आणि कादंबरी लेखनाकडे जेवढ्या पद्धतीने किंवा जेवढं लक्ष जायला हवं होतं, किंवा त्यांच्या कथा आणि कादंबरी लेखनांचं जसं मूल्यमापण व्हायला हवं होतं, तेवढं झालं नाही असं वाटत राहतं. हे सगळे गुण ज्या लेखकाकडे होत आहेत, त्या लेखकाचं हे साहित्य अतिशय प्रभावीपणे पुढे यायला पाहिजे होतं, किंवा ठळकपणे पुढे यायला हवं होतं. ठीक आहे मित्र, पण त्यांचं समीक्षा लेखन पुढे आलं, त्यांचं वक्ता असणं पुढे आलं, लोकांना परिचित झालं, त्यांचं कुशल प्रशासक असणं पुढे आलं, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं लेखक असणं, विशेषतः कथात्म साहित्यांची त्यांची जी निर्मिती आहे, कथालेखन आणि कादंबरी लेखन, याची चर्चा फार झाली नाही, ती व्हायला हवी होती असं वाटतं. मित्र, 1971 ते बीडला रुजू झाले, त्यानंतर ते पहा 1977 तिथे होते, आणि पुढच्या काळामध्ये मग ते आंबेडकर विद्यापीठामध्ये आले, तेव्हाचं मराठवाडा विद्यापीठ, नंतरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. मित्र, इथे एक गोष्ट मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो, आणि ती गोष्ट अशी की मुल्लाटे सरांनी, डॉक्टर वासुदेव मुल्लाटे यांनी वाटेवरच्या सावल्या नावाचं एक ललित लेखाचं पुस्तक, किंवा ज्याला व्यक्तिचित्रण म्हणून, तसं व्यक्तिचित्रणाचं पुस्तक लिहिलेलं आहे, खूप महत्त्वाचं आहे आणि खूप सुंदर आहे, तुम्ही जाणीवपूर्वक वाचावं, इतकं ते सुंदर आहे. त्यामध्ये त्यांनी एक निखळ मैत्री नावाचं लेख लिहिलेलं आहे, आणि तो लेख कोतापल्ले सरांवर त्यांनी लिहिला आहे, आणि कोतापल्ले सरांचं व्यक्तिमत्व त्यांनी त्या लेखामधून नोंदवलेलं आहे. अर्थात वाटेवरच्या सावल्या हे त्यांच्या व्यक्तिचित्रणाचंच पुस्तक आहे. वासुदेव मुलाटे सरांच्या सगळ्या साहित्यामध्ये, म्हणजे त्यांचं कथालेखन असेल, त्यांचं कादंबरी लेखन असेल, किंवा त्यांचं समीक्षा लेखन असेल, त्या लेखनामध्ये त्यांचं परखडपण, त्यांचं प्रांजळपण उमटलेलं आहे. आणि म्हणून मुलाटे सरांचं सगळं लेखन माणसाला भावते, अतिशय सुंदर असं आहे, आणि त्यांची पकड आहे, जसं कोतापल्ले सरांची पकड आहे, किंवा साहित्याची जाण आपण ज्याला म्हणू, ती साहित्याची जाण कोतापल्ले सरांची जशी अतिशय सुंदर आहे, तशाच पद्धतीचं वासुदेव मुलाटेंची जाण असल्यामुळे त्यांचं साहित्य अतिशय सुंदर पद्धती आहे, म्हणजे सुंदर असं उमटलेलं आहे, आणि त्यांचं प्रांजळ पण त्यांच्या साहित्यामध्ये आलेलं आहे.
तेव्हा मुलाटे सरांनी निखळ मैत्री नावाचं जे हे हा जो लेख लिहिलेला आहे त्या लेखामध्ये त्यांनी कोतापले सरांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेतलेला आहे आणि त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. आणि कोतापले सरांचं व्यक्तिमत्व हे जसं लेखक म्हणून ते मोठेच आहेत, त्यांना सभोवतालांचं जे निरीक्षण आहे किंवा सभोवतालाचं जे जीवनानुभव आहे ते जीवनानुभव त्यांचे समृद्ध आहेत हे त्यांनी सगळं नोंदवलेलंच आहे. विशेष म्हणजे या लेखामध्ये त्यांचं जे मिश्किलपणा आहे म्हणजे त्यांच्या स्वभावातला मिश्किलपणा हा जो एक वेगळा भाग आहे तो मिश्किलपणाही त्यांनी या लेखामध्ये नोंदवला आहे. पहा एरवी काय होतं की कोतापले सरांचं जे वक्ते असणं आहे ते आपल्याला भावतं आणि त्यांच्या त्या वक्तेपणामुळे आपल्याला त्यांच्याविषयी आदर वाटतो. हे व्यक्तिमत्व आदरस्थानीच असतं. त्यांचं पहा समीक्षक असणं हे आदरस्थानीच असतं आणि त्याचबरोबर कुशल प्रशासक कुलगुरूसारखं पद भूषवणं हे सगळं जे आहे हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे भाग आहेत ते भाग पाहता आणि त्यांचं मग व्यक्तिमत्व पाहता त्यांचं मिश्किलपण जे आहे ते मिश्किलपण आपल्याला दिसत नाही किंवा या अशा व्यक्तिमत्वामध्ये त्यांचं मिश्किलपण मागे पडतं किंवा आपल्याला दिसत नाही जाणवत नाही आणि हे व्यक्तिमत्व गंभीर वाटतं आपल्याला. म्हणजे कोतापले सरांचं व्यक्तिमत्व गंभीर वाटते. गंभीर आहेतच ते, जीवनाकडे गांभीर्यानं पाहतात, साहित्याच्या रचनेकडे गांभीर्यानं पाहतात. विशेषतः अतिशय गंभीरपणे त्यांनी समीक्षा लेखन केलेलं आहे हे ठीकच आहे, पण माणूस म्हणून त्यांच्या जगण्यामध्ये त्यांचा जो स्वभाव आहे तो मिश्किल कसा आहे हेही कोतापले आपलं सॉरी डॉक्टर वासुदेव मुलाटे यांनी नोंदवलेलं आहे. हा लेख तुम्ही अवश्य वाचा मित्रो. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वासुदेव मुलाटे यांनी कोतापले सरांच्या व्यक्तिमत्वातल्या 3 गोष्टी नोंदवलेल्या आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. पण त्यांनी नोंदवलेल्या 3 गोष्टी असे ते असं म्हणतात की कोतापले सरांचं व्यक्तिमत्व हे प्रखर बुद्धिमत्ता असलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि मित्रो हे पटतं आपल्याला, कोतापले सरांचं साहित्य वाचा किंवा कोतापले सरांची भाषणं ऐका किंवा कोतापले सरांची समीक्षा वाचा, तुम्हाला असं लक्षात येतं की प्रखर बुद्धिमत्ता कोतापले सरांच्याकडे आहे. ही प्रखर बुद्धिमत्ता त्यांच्या भाषणांतून आपल्याला प्रत्ययाला येते किंवा त्यांच्या लेखनातून आपल्याला प्रत्ययाला येते. ही जी बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता त्यांनी कमवली आहे, प्रयत्नानं कमवली आहे, अभ्यासातून त्यांनी कमवलेली आहे आणि असं प्रखर बुद्धिमत्ता असणारे व्यक्तिमत्व आहे मित्रो. आणखी एक गोष्ट मुलाटे सरांनी नोंदवली आहे ती म्हणजे कोतापले सरांची जी वृत्ती आहे ती वृत्ती अभ्यासू आहे. अभ्यासू वृत्ती म्हणजे अभ्यास करत राहणे, सभोवताल समजून घेणे. अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकं वाचणे एवढंच अपेक्षित नाही मित्र हो, पुस्तकं वाचली पाहिजेत कारण हेही अपेक्षितच आहे पुस्तकं वाचणं, पण सगळं ज्ञान किंवा सगळं जे काही असतं ते पुस्तकातच असते असं नाही. सभोवतालाच्या कुठल्याही घटकांतून आपल्याला काहीतरी मिळत असतं किंवा तेव्हा सभोवतालातले घटकही आपण वाचले पाहिजे. म्हणजे पुस्तकं वाचायचे आणि बाकी सभोवतालाच्या घटकाकडे उघड्या डोळ्यांनी पाहायचंच नाही, ते घटक समजूनच घ्यायचे नाहीत असं नाही मित्र हो. सभोवतालातले सगळे घटक आपणास काही ना काही शिकवत असतात, तेव्हा त्या घटकांकडेही आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे माणसं असे का जगतात, अशा घटना का घडतात, हे असं का घडत राहतं ह्या सगळ्या घटना आपल्याला शिकवणाऱ्या आहेत ना. तेव्हा सभोवतालाच्या प्रत्येक घटकांकडे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, त्या तेही समजून घेतलं पाहिजे. म्हणजे एखाद्या खेड्यामध्ये माणसं एखाद्या दगडाची पूजा करतात, ते का करतात मित्र हो, ते दगडच नसतात निवड, ते त्या दगडांना बोलकं करा, बोलकं केल्यावर आपल्याला त्या तिथल्या समूहाची जीवनशैली कळत असते. त्या जीवनशैलीला प्रभावित करणाऱ्या त्यांच्या पूर्वपरंपरा काय आहेत ही आपल्याला कळत असते. मला याच्या फार खोलात जायचं नाही, पण मला साधी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे सभोवतालातले वेगवेगळे घटक बोलके होऊ द्या, ते अभ्यासा, त्यांच्याकडून सभोवताल समजून घ्या. मित्र हो, ही दृष्टी जर आपण नीट समजून घ्यायची असेल तर पहा उदाहरण म्हणून आपल्याला
महात्मा फुले यांचं उदाहरण देता येते. महात्मा फुलेंनी सभोवतालातले हे जे घटक आहेत हे घटक नीट बोलके करूनच त्यांनी इतिहासाची पुनर्मांडणी केलेली आहे हे लक्षात घ्या. त्यांचा जो अभ्यास आहे, महात्मा फुलेंचा जो अभ्यास आहे, महात्मा फुलेंचा सभोवताल समजून घेण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न पहा केवळ पुस्तकं वाचण्यातून ते आलेलं नाही. महात्मा फुलेंनी पुस्तकं वाचलेच, पण महात्मा फुलेंनी सभोवताल वाचलेलं आहे लक्षात घ्या. सभोवताल वाचला पाहिजे आणि सभोवतालाचा अभ्यास करणं ही वृत्ती अभ्यासू माणसाची असली पाहिजे. मित्र हो, कोत्तापल्ले सरांची अभ्यासवृत्ती अशा पद्धतीची व्यापक आहे, प्रगल्भ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती गोष्ट वासुदेव मुलाठी यांनी नोंदवलेली आहे की हे पुस्तकं वाचतातच, पण सभोवतालातले वेगवेगळे घटक वाचतात, सभोवताल नीट समजून घेतात, अशा पद्धतीची कोत्तापल्ले सरांची अभ्यासू वृत्ती आहे, ही गोष्ट नेमकेपणाने मुलाठी सरांनी नोंदवलेली आहे. आणखी एक गोष्ट त्यांनी नोंदवली आहे ती म्हणजे प्रचंड निर्णयक्षमता. आणि ही जी निर्णयक्षमता आहे कोत्तापल्ले सरांची, ती निर्णयक्षमता मित्र हो त्यांच्या प्रशासक असण्यामध्ये खूप मोलाची ठरलेली आहे. त्यांनी कुलगुरुपद सांभाळलं, ते पुणे विद्यापीठामध्ये मराठीचे विभाग प्रमुख होते, तेव्हा अशा पदावर राहणाऱ्या माणसाच्या अंगी निर्णय क्षमता अपेक्षित असते. निर्णय घेता आला पाहिजे, ठीक आहे, काही निर्णय चुकीचे ठरू शकते, पण निर्णय तर निदान घेता आले पाहिजेत. मित्र हो, वासुदेव मुलाठी यांनी असं म्हटलेलं आहे की केवळ निर्णय क्षमता नव्हती तर अचूक निर्णय घेण्याची क्षमता कोत्तापल्ले सरांच्याकडे आहे. आणि कोत्तापल्ले सरांनी ते अचूक निर्णय त्यांच्या कुशल प्रशासक म्हणूनची भूमिका वटवताना त्या त्यावेळी घेतले, अशा पद्धतीचं मुलाठे सरांनी नोंदवलं. मित्र हो, एक लेखक म्हणून, एक ललित लेखक म्हणून, कथा कादंबऱ्या लिहिणारा लेखक म्हणून प्रत्यक्ष जीवन अनुभव असेल, कल्पनाशक्ती असेल, संवेदनशीलता असेल, चिंतनशीलता असेल, साहित्याची जाण असेल, हे सगळे गुण कोत्तापल्ले सरांच्याकडे आहेत, एकत्र आलेले आहेत. त्याचबरोबर कोत्तापल्ले सरांच्या व्यक्तिमत्वाची प्रखर बुद्धिमत्ता, अभ्यासवृत्ती आणि प्रचंड निर्णयक्षमता हेही गुण आहेत. असं हे व्यक्तिमत्व आहे, अशा व्यक्तिमत्वांच्या साहित्याचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. या व्यक्तिमत्वांच्या निर्मितीचा किंवा कोत्तापल्ले सरांच्या एकूण साहित्याचा अभ्यास होणं आवश्यकही आहे, तो खूप ते साहित्य खूप महत्त्वाचं आहे. मित्र हो, ते या साहित्याकडे एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून पाहता येईल, एवढं ते महत्त्वाचं आहे. आपल्याला एवढं नक्की म्हणता येतं की कोत्तापल्ले सरांचं लेखन वगळून मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिता येणार नाही. आणि मित्र हो, कोत्तापल्ले सरांचं साहित्य वगळून इथला सामाजिक इतिहाससुद्धा लिहिता येणार नाही, इतकं ते महत्त्वाचं आहे. इथल्या सामाजिक इतिहासाचं किंवा राजकीय इतिहासाचं, इथल्या समाजाच्या सांस्कृतिक जगण्याच्या इतिहासाच्या लेखनाचं साधन म्हणून कोत्तापल्ले सरांच्या साहित्याकडे पाहता येईल, एवढं ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तेव्हा आता आपण कोत्तापल्ले सरांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय पाहिल्याच्यानंतर किंवा त्यांच्या साहित्याविषयी थोडक्यात आपण हे विवेचन केल्याच्यानंतर मित्र हो, आता आपण वळू म्हणे गांधारीचे डोळे या कादंबरीकडे. मित्र हो, गांधारीचे डोळे या कादंबरीच्या शीर्षकाचा आपण विचार करू की हे शीर्षक नक्की आपल्याला काय सुचून जातं. म्हणजे कादंबरी वाचल्यावर जे काही कळायचं ते कळेल, पण कादंबरी वाचण्याच्या पूर्वी समजा आपण मुखपृष्ठावर पाहिलं आणि शीर्षक वाचलं की गांधारीचे डोळे, किंवा आपण कोणाकडून ऐकलं की कोत्तापल्ले सरांची गांधारीचे डोळे ही कादंबरी आहे, तर हे शीर्षक ऐकल्या ऐकल्या किंवा शीर्षक वाचल्या वाचल्या आपल्या डोक्यात काय कल्पना येते. तर पहा, पहिल्यांदा आपल्यापुढे चित्र येऊन जातं की महाभारतातली गांधारी, तिच्या डोळ्याविषयी काही लिहिलं असेल का, आणि मग कदाचित ही पौराणिक कादंबरी असेल का असं आपल्याला वाटू शकतं. दुसरं एक की गांधारीचे डोळे म्हणजे दुसऱ्या एखाद्या अशाच स्त्रीच्या किंवा आंधळ्या असणाऱ्या स्त्रीच्या वगैरे जीवनाविषयी काही लिहिलं असेल का असे आपल्याला
वाटू शकतं. किंवा असं वाटू शकतं की गांधारीचे डोळे एखादं गांधारी नावाचं एखादं गाव वगैरे असेल का असं आपल्याला वाटू शकतं. मित्र हो, असं वेगवेगळं वाटतं, वेगवेगळ्या व्यक्तीला ते वाटतं आणि असं वेगवेगळं वाटलंही पाहिजे. कुठल्याही कलाकृतीकडे पाहण्याची जी दृष्टी आहे किंवा कलाकृती वाचल्याच्या नंतर किंवा कलाकृती समजून घेतल्याच्या नंतर सगळ्याच वाचकाला समान वाटणं अपेक्षित नाही. प्रत्येक वाचकाला ती कलाकृती वेगवेगळी वाटली पाहिजे, त्याच्या त्याच्या पद्धतीनं भावली पाहिजे आणि प्रत्येक वाचकाने आपापल्या पद्धतीनं त्या त्या कलाकृतीचा अन्वयार्थही लावला पाहिजे हे अपेक्षित आहे. आपण जे म्हणत असतो की प्रत्येक माणूस विवेकी असतो, माणसाचं लक्षणच आहे विवेकी असतं, कारण माणसाची व्याख्याच केली जाते की विचार करणारा प्राणी. त्याने विचार केला पाहिजे आणि प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने विचार केला पाहिजे ना. सगळ्यांनी सारखाच विचार करू नये, सगळ्यांनी सारखाच विचार करणे हे काही निसर्गाला अपेक्षित नाही आहे. तेव्हा हे वेगवेगळं वाटणं, प्रत्येक वाचकाला त्या कलाकृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक वाचकाचा वेगळं असणं आणि ती कलाकृती प्रत्येक वाचकाला वेगवेगळ्या पद्धतीनं भावणे अपेक्षितच आहे. पण आता गांधारीचे डोळे या कादंबरीचा विचार करताना नक्की गांधारी हे काय भानगड आहे हे आपण नीट समजून घेणं मात्र अपेक्षित आहे. मित्र हो, महाभारतातल्या गांधारीचा जो संबंध आहे तो संबंध या कादंबरीमध्ये आहे, पण तो सूचकपणेच आहे, एक मिथक या अर्थानंच आहे. थेट गाथा गांधारीच्या जीवनाचा किंवा गांधारीच्या कथानकाचा या कादंबरीशी तसा संबंध नाही. एक मिथक म्हणून ठीक आहे, त्याच्यातून जे सूचक पण आलेलं आहे ते ठीक आहे, पण धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिची जी कथा आहे महाभारतातली त्या कथेशी थेट संबंध या कादंबरीचा नाही. ठीक आहे, दुसरं म्हणजे या कादंबरीमध्ये गांधारी नावाची कुठलीही स्त्री नाही, पात्र नाही. म्हणजेच गांधारी नावाच्या अशा कुठल्याही पात्राशी या कादंबरीच्या कथानकाचा संबंध नाही. गांधारी नावाचं एखादं गाव या कादंबरीमध्ये आहे का? मित्र हो, या कादंबरीमध्ये सावळी, बोरी, पाटण, निरगुडी अशी गावाची नावं आलेली आहेत, पण गांधारी नावाच्या गावाचा उल्लेख या कादंबरीमध्ये कुठे आलेला नाही. दुसरं म्हणजे पहा, या कादंबरीतलं जे प्रमुख पात्र आहे, पात्रांचा विचार आपण पुढे करणारच आहोत, तिथे मी याची चर्चा करेल. खरं मी इथे ते याच्यासाठी सांगतो आहे, मी या कादंबरीतलं प्रमुख पात्र नक्की कोणाला म्हणायचा हा प्रश्न आहे. पहा, या कादंबरीमध्ये चमेलीची कथा आहे. तुम्ही चमेलीची कथा सांगा ही कादंबरी सांगितल्यासारखं, म्हणजे कादंबरीचा आशय येतो. या कादंबरीतल्या नारायण कलोळीची कथा जर सांगितली तर ही कादंबरी उलगडत जाते. म्हणजे ही कथा नारायण कल्लोळीची कथा होऊ शकते ही कादंबरी. पहा, चमेलीची कथा होऊ शकते, एकच एक पात्र असं काही सांगे, म्हणजे एकाच एका पात्रांची कादंबरी आहे किंवा त्यांच्या जीवनातली कथा आहे असं काही नाही. आपण असे पाहताना याचा वेगळा विचार करू. पण मित्र हो, ठीक आहे, पुढे विचार करू. इथे मला एवढं सांगायचं आहे, या कादंबरीतले जे प्रमुख पात्र आहेत, नारायण कल्लोळी आहे, आबासाहेब देशमुख आहेत, कुसुम आहे, चमेली आहे, इनामदार आहे, ही सगळी जी पात्र आहेत ही पात्र तालुक्याच्या ठिकाणी राहणारी पात्र आहेत. या पात्रांच्या कथा आपण पुढे पाहणार आहोत. या पात्रांच्या कथा, या पात्रांच्या जीवनातल्या घटना, या पात्रांचा व्यवहार, या सगळ्यातूनच ही कादंबरी घडत जाते. ही पात्र एका तालुक्याच्या ठिकाणी राहतात, हे तालुक्याचं ठिकाण आहे. मित्र हो, तालुक्याचं ठिकाण आहे एवढंच सूचित होतं किंवा एवढंच या कादंबरीमध्ये सांगितलं जातं, पण त्या तालुक्याचं नाव काय हे या कादंबरीमध्ये कुठेही सांगितलेलं नाही. मग त्या तालुक्याचं नावच गांधारी असावं का अशी आपल्याला कल्पना करता येते. लेखकाने ते काही सांगितलं नाही, लेखकाने वाचकाला स्वातंत्र्य दिलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं कल्पना करा. ठीक आहे, तेव्हा गांधारी हे त्या तालुक्याचं नाव असेल का? मला तसं वाटत नाही, कारण एक तर सूचित केलं नाही, दुसरं म्हणजे पहा की दुसऱ्या अर्थानं गांधारी ह्या हा शब्द किंवा गांधारीचे डोळे हे अधिक ठळक होते, म्हणून दुसऱ्या अर्थानं समजून घेणं अपेक्षित आहे. पण इथे आणखी एक गोष्ट सांगतो मी की हे जे तालुक्याचं ठिकाण आहे, हे तालुक्याचं ठिकाण मित्र नक्की कुठल्या जिल्ह्यातलं, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातलं असू शकते.
या कादंबरीतल्या पात्रांच्या भाषेचा संबंध मराठवाडी बोलीशी आहे. हा एवढा जर संदर्भ वगळला ना तर या कादंबरीतली पात्र संबंध महाराष्ट्रामधल्या कुठल्याही खेड्यातले असू शकतात, कुठले असू शकतात. एवढंच नाही, पृथ्वीच्या पाठीवर कुठे अशी माणसं असू शकतात का? या माणसांच्या ज्या सत्ता प्रेरणा आहेत त्या सत्ता प्रेरणा पृथ्वीच्या पाठीवरच्या कुठल्याही माणसांच्या सत्ता प्रेरणाशी मिळत्या जुळत्या आहेत, सुसंगत आहेत किंवा तशाच आहेत. म्हणून ही पात्र पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असू शकतात. या पात्रांचा जो संबंध आहे तो माणसांच्या प्रेरणा प्रवृत्तीशी आहे आणि तो केवळ मराठवाड्यातल्या माणसांच्या प्रेरणा प्रवृत्तीशी नाही तर कुठल्याही माणसांच्या प्रेरणा प्रवृत्तीशी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, तेव्हा ह्याचा विचार आपण पुढेही करू. हे जे व्यापकपण आहे, हे जे या कादंबरीत येणारं चित्रण, या कादंबरीत येणारी पात्र आहेत, या पात्रांचं असणं जे सार्वकालिक आणि सार्वत्रिक स्वरूपाचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे, त्याचा विचार आपण पुढे करूच. पण इथे आपला प्रश्न असा होता की मग त्या तालुक्याच्या ठिकाणाला गांधारी म्हणायचं का? लेखकाने त्याला गांधारी वगैरे म्हटले नाही, पण लेखकाने दुसरं कुठलं नावही दिलेलं नाही, फक्त तालुक्याचं ठिकाण एवढाच उल्लेख केला आहे. मग ते गांधारी असावं का? पण मित्र, दुसरीकडे तुम्ही विचार करा की लेखकाने वेगवेगळ्या पद्धतीनं गांधारी हा शब्द कसा अर्थपूर्ण आहे, तो वेगळ्या अर्थानं कसं आहे हे कसं सुचवले पहा. एक घटना अशी घडते की इनामदाराचा जो मुलगा आहे, या कादंबरीतल्या इनामदाराचा मुलगा, तालुक्याच्या ठिकाणी राहणारा इनामदार, त्या इनामदाराचा मुलगा तिथेच राहणारा जो रंगनाथ न्हावे आहे, त्या रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर बलात्कार करतो. भयानक अशी घडलेली घटना आहे. पहा, आता या स्त्रीचं वय 40 दरम्यान आहे, रंगनाथ न्हावे आणि त्याच्या बायकोचं फार काही पटत नाही, दोघांचे संघर्ष आहेत, भांडणं आहेत, आणि त्या रंगनाथ न्हाव्याचा संबंध चमेलीशी आहे असं गावामध्ये चर्चा असते लोकांची, आणि त्या रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर इनामदाराचा मुलगा बलात्कार करतो. ही जी स्त्री आहे ती शेतामध्ये गेलेली आहे लाकूड फाटा आणण्यासाठी, किंवा पाहिला स्वतःला काही शेत वगैरे नाही आणि भाजीपाला असे लाकूड फाटा असेल आणण्यासाठी शेतात गेली, आणि शेतामध्ये हा इनामदाराचा मुलगा आपल्या एका साथीदाराच्या सायण किंवा त्याचा तो मित्र वगैरे रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर बलात्कार करतो. समाजाने आता खरं तर याच्या विरोधामध्ये उठायला पाहिजे, काही प्रतिक्रिया उमटायला पाहिजे ना? काही प्रतिक्रिया उमटत नाही. नारायण कल्लोळी पोलीस स्टेशनला जातो, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवतो, तरी पोलीस काही ॲक्शन घेत नाहीत किंवा काही त्याच्यावर काही कारवाई करत नाहीत. आता हा बिनधास्तपणे गावात वावरतो, म्हणजे आपण एका स्त्रीवर बलात्कार केला आहे, आपण गुन्हेगार आहोत किंवा आपलं कृत्य लाजीरवाणं आहे असं काही इनामदाराच्या मुलाला वाटत नाही. तो बिनधास्तपणे वावरत असतो आणि पोलीस सहजपणे सांगत असतात की गुन्हेगार सापडतच नाही. आता एकीकडे गुन्हेगार सगळ्या लोकांना माहीत आहे, लोकांमध्ये वावरतो आणि पोलीस म्हणतात की गुन्हेगार सापडत नाही. दुसरं म्हणजे लोकांची प्रतिक्रिया असायला पाहिजे ना, लोकांची प्रतिक्रिया काहीतरी असायला पाहिजे की तुमच्या समूहाचा एक भाग होऊन किंवा तुमच्या समूहातला एक सदस्य तुमच्या समूहातल्या एका स्त्रीवर बलात्कार करतो, ही घटना भयानक आहे ना, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया उमटायला पाहिजे ना काहीतरी. कारण समूह किंवा जेव्हा सामाजिक जीवन आपण स्वीकारतो, समूह म्हणून आपण जगतो, तेव्हा आपण आपल्या जगण्याचं कुठलं तरी एक सूत्र स्वीकारलेलं आहे आणि त्या सूत्रामध्ये माणसाने दुसऱ्यावर अत्याचार करणं अपेक्षित नाही. माणसाने इतराला जगू देणे, इतरांच्या जगण्याचा आदर करत जीवन जगणे अपेक्षित आहे, त्याला तर आपण सामाजिक किंवा सामूहिक जगणं म्हणतो. ज्याला आपण सामूहिक जगणं म्हणतो ते सामूहिक जगणंच मित्र हो, माणसाच्या सहज ज्या प्रेरणा आहेत, त्याच्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत, त्या सहज प्रवृत्तीवर नियंत्रण लादणं अपेक्षित आहे. तिथे नियंत्रण लादून किंवा मर्यादा त्यानं ते आपल्यावर संस्कार करून घेऊन, कोणते संस्कार? तर समूहाच्या जगण्यासाठी अपेक्षित असणाऱ्या जीवनमूल्याची बंधनं आपल्यावर लादून घेणं अपेक्षित आहे ना.
तुम्ही जर स्वैर जगायला लागला तर सामूहिक जगणं कसं काय आकाराला येईल? तुम्हाला वाटेल त्या म्हणजे स्त्रीवर बलात्कार करायचा आहे, तुम्ही अशा पद्धतीनं अत्याचार करणार तर सामाजिक जीवन किंवा समूह जीवन अस्तित्वात कसं येईल? ते अस्तित्वात येण्यासाठी तुम्ही तशा त्या स्वैर तुमच्या वागण्याला नियंत्रित केलं पाहिजे, त्याच्यावर मर्यादा ठेवल्या पाहिजेत. आणि हे मर्यादा काही माणसांनी नाही, सबंध समाजानं ठेवणं आणि अशा पद्धतीने एक सामूहिक जीवन जगणं अपेक्षित आहे. आणि जर असं कोणी सामूहिक जीवन जगत नसेल, जर कोणी वेगळं जगण्याचा प्रयत्न करत असेल, वेगळं वागण्याचा प्रयत्न करत असेल आणि अशा पद्धतीनं तुमच्याच समूहातील एका स्त्रीवर अशा पद्धतीनं बलात्कार करत असेल, तर त्याच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया उमटणे, त्याला विरोध करणे जबाबदारी कोणाची आहे? त्या समूहाची आहे ना. समूहाने ते केलं पाहिजे ना, त्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या पाहिजेत. अशा माणसाला जाब विचारला पाहिजे की आपण असं सामूहिक जगणं जगण्यासाठी जे काही आपले जे नीतिमूल्य आहेत, आपली जी जीवनमूल्य आहेत, त्या ते सांभाळणं आवश्यक असताना तो असं का जगला, किंवा तुझी कृती तुझं हे जगणं वेगळं आहे, असा जाब त्याला विचारला पाहिजे ना. पण मित्रो, ना समाज आपली प्रतिक्रिया नोंदवतो, ना समाज इनामदाराच्या मुलाला प्रश्न विचारतो, ना पोलीस त्यांची जबाबदारी पार पाडतात. सगळे हे सहन करतात. मित्र, हे जेव्हा सगळे सहन करतात तेव्हा या कादंबरीतला एक या कादंबरीतलं जे मुख्य पात्र आहे नारायण कल्लोळी, ते नारायण कल्लोळी या सगळ्या अशा परिस्थितीला पाहून प्रश्न असा विचारते की ही जबाबदार माणसं असं कळूनही न कळल्यासारखं का वागत असतील? आणि त्यांनी मग पुढे असं म्हटलं आहे, हे डोळ्यावर कातडं का ओढून घेत असतील, आंधळे का होत असतील? जे तुम्हाला पाहता येतं, जे दिसतं, तेही न दिसल्यासारखं तुम्ही का वागता, किंवा असं डोळ्यावर कातडं का ओढून घेता? हा प्रश्न नारायण कल्लोळीने या कादंबरीतच विचारलेला आहे. आणि त्याला मग तिथे असं वाटतं की महाभारतातली जी गांधारी आहे त्या गांधारीसारखं हे वागणं आहे का? म्हणजे पहा, गांधारीला आपले मुलं कसे वागत आहेत, कसा अन्याय करत आहेत हे कळत होतं. पण कळत असूनही एकीकडे पहा, तिनं जे पाहायला हवं होतं डोळे उघडे ठेवून, त्या डोळ्यावरच पट्टी बांधली, म्हणजे पाहणं थांबवलं. आणि दुसरं मित्र हो, डोळे जरी तुम्ही बांधले, डोळे जरी झाकून घेतले, तरी तुमच्या जाणीवेला, तुमच्या विवेकशक्तीला काहीतरी जाणवत असतं. त्याला डोळ्यांनी पाहिलं पाहिजे असं नाही, डोळे झापले तरी कळतं. म्हणजे रंगणात नाव्याच्या बायकोवर अत्याचार करणारा, बलात्कार करणारा हा इनामदाराचा जो मुलगा आहे, ही जी घटना आहे, ही घटना डोळ्यांनी पाहिलं पाहिजे का? नाही ना. किंवा इनामदाराचा मुलगा किंवा रंगणात नाव्याची बायको समोरच असायला पाहिजे का? नाही. मित्र हो, तुमच्या विवेकाला हे जे असं मुजोर वागणं आहे इनामदाराच्या मुलाचं, ते मुजोर वागणं विवेकाच्या पातळीवर समजून घेता येत नाही का? तुम्हाला हा सभोवताल या सभोवतालातल्या अशा घटना तुम्हाला समजून घेता येत नाहीत का? याच्याबद्दलचा विचार करता येत नाहीत का? याच्याबद्दलची प्रतिक्रिया नोंदवता येत नाही का? दोन्ही, म्हणजे एकतर डोळ्याने पाहणे आणि त्याच्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवणे, आणि मित्र हो, आपल्या माणूस असण्याचा भाग असणारा जो विवेक आहे, त्या विवेकाच्या पातळीवर हे सगळं समजून घेणे आणि याच्या विरोधात प्रतिक्रिया नोंदवणे आवश्यक आहे. पण मित्र हो, गांधारीनं डोळेही बांधून घेतले आणि तिची जी एक म्हणजे विवेक शक्ती होती, किंवा ज्याला आपण चांगलं वाईट समजून घेण्याची शक्ती, योग्य अयोग्य समजून घेण्याची शक्ती आणि त्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवण्याची जी शक्ती आहे, किंवा प्रतिक्रिया नोंदवणे जे अपेक्षित आहे, तेही तिनं थांबवलं. म्हणजे दुर्योधनाकडून होणारा अन्याय असेल, द्रौपदीचं वस्त्रहरण असेल, ते वस्त्रहरण माहीत असूनही त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया तिनं नोंदवल्या नाहीत. मित्र, अशा पद्धतीनं डोळे झाकून घेणं जे आहे, सभोवतालाकडे नीट न पाहणे, सभोवताल नीट न समजून घेणे आणि सभोवतालातल्या घटनांच्या ज्या अनपेक्षित घटना आहेत, त्या अनपेक्षित घटनांच्याबद्दल प्रतिक्रियाचं न नोंदवणे, त्याच्याबद्दलची संवेदनशीलता संपून टाकणे आणि जे कळते तेही न कळाल्यासारखं करून
आपलेच डोळे झाकून घेऊन वागणे ही जी माणसाची प्रवृत्ती आहे, ज्या प्रवृत्तीमध्ये अस्मिता नाही, ज्या प्रवृत्तीमध्ये लाचारी भरलेली आहे, अशा या लाचार माणसाचं, अशा या आंधळ्या माणसाचं जगणं या कादंबरीतून व्यक्त करायचं आहे, या कादंबरीतून अधोरेखित करायचं आहे. म्हणून कोतापल्ले सरांनी या कादंबरीला गांधारीचे डोळे हे शीर्षक दिलेलं असावं का, या अंगानं आपण विचार केला पाहिजे. कारण कोतापल्ले सर या कादंबरीमध्ये ज्या समाजाचं चित्रण करतात, ज्या सभोतालाचं चित्रण करतात, तो सभोताल विचित्र आहे, तो समाज विचित्र आहे, तो समाज अन्यायाच्या विरोधात पेटून उठत नाही आणि लाचारी स्वीकारतो, असे चित्र याच्यामध्ये आलेलं आहे. पहा पृष्ठ क्रमांक 83 कल्लोळींच्या तोंडी लेखकाने एक विधान घातलेलं आहे. मित्र हे लक्षात घ्या, कादंबरीतली सगळी जी पात्र असतात ती सगळी पात्र लेखकानेच घडवलेली असतात. कादंबरीतली सगळी पात्र लेखकाची भाषा बोलत असतात. कादंबरीतली सगळी पात्र लेखकाला जे म्हणायचं आहे तेच सांगत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच कादंबरीतल्या पात्राच्या माध्यमातून लेखकच बोलत असतो याविषयी तुमच्या मनात बिलकुल शंका असू देऊ नका. ही पात्र स्वतःचं काही बोलत नसतात, पात्रांच्या तोंडी घातलेले सगळे संवाद लेखकाचेच असतात आणि लेखकाला जे म्हणायचं असतं तो लेखक त्या पात्रांच्या तोंडून म्हणत असतो. वक्ता पहा, भाषण करताना वक्ता काय करतो, वक्ता स्वतःच्या तोंडून बोलत असतो, आपण स्वतःला त्याला जे सांगायचं ते सांगत असतो. लेखक काय करत असतो, लेखकही त्याला जे सांगायचं तेच सांगत असतो. त्यानं फक्त माध्यम वेगळं निवडलेलं असते आणि मग ते कथा असेल, कादंबरी असेल, त्यामधली पात्र असतील किंवा नाटक असेल वगैरे आणि त्यामधली पात्र असतील, त्याला तो बोलतं करतो. त्याला बोलतं करत असताना त्यांच्या माध्यमातून हा लेखक स्वतःच बोलत असतो. मित्र हो, कुठल्याही जेव्हा म्हणजे संवेदनशील माणसाला काहीतरी सांगायचं असते आणि सांगितल्याशिवाय चैन पडणार नाही त्याला, अशा वेळेसच तो कलाकृतीची निर्मिती करत असतो आणि कलाकृतीची निर्मिती करून तो त्याचं सांगणं सांगत असतो. कोणाला? समाजाला सांगत असतो किंवा इतराला सांगत असतो. इतरांनी नाही ते कलाकृती वाचली, ठीक आहे, आता त्याचं सांगून झालं असतं, त्याला ते सांगायचं असतं, त्यानं ते सांगितलेलं असतं. मित्र हो, लक्षात इथे हे घ्या, मी हे सांगत होतो की हा जो नारायण कल्लोळी आहे, नारायण कल्लोळी जे बोलतो ते कोणाचं बोलतो, लेखकाला जे सांगायचं आहे, कोतापल्ले सरांना जे सांगायचं आहे तेच ते सांग तो सांगत असतो. आणि त्याच्या तोंडी एक विधान 83 या पानावर आलेलं आहे. ते विधान असं आहे, सत्य दिसूच नये म्हणून गांधारीसारखी पट्टी तर बांधली नाही इथल्या लोकांनी डोळ्यावर, काहीही दिसू नये म्हणून सगळं जग हिचे गांधारी होऊन गेले की काय, हे विधान या कादंबरीमध्ये आलेलं आहे आणि कल्लोळीच्या तोंडी आलेलं आहे. कल्लोळीचं हे चिंतन आहे. कल्लोळी जेव्हा या निष्क्रियतेविषयी, एकीकडे समाज निष्क्रिय आहे, पुढारी निष्क्रिय आहेत, पुढाऱ्यांना तो भेटतो, पुढारी आपापल्या पद्धतीनं या घटनेकडे पाहतात, पुढारी निष्क्रिय, ज्यांची जबाबदारी आहे ते पोलीस निष्क्रिय, आणि ज्यांना म्हणजे ज्यांची आणखी एक जबाबदारी, समाजाची जबाबदारी प्रथम पातळीवर असते, कारण समाजाने या सगळ्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवणं आवश्यक आहे. कारण समाज हा एक विशिष्ट जीवनमूल्य स्वीकारून एकत्र आलेला आहे ना, आणि त्या जीवनमूल्यांपेक्षा वेगळं जर कोणी वागत असेल, समाजावरच अन्याय करत असेल, त्या समूहातल्या एखाद्या सदस्यांवर अन्याय करत असेल, तर त्याबद्दल समाजातल्या त्या माणसाने किंवा समाजाने प्रतिक्रिया नोंदवायला पाहिजे ना. पण ना समाज प्रतिक्रिया नोंदवतो, ना प्रशासन त्यांची भूमिका पार पाडते, ना पुढारी त्यांची भूमिका पार पाडतात. सगळे मूकपणे या म्हणजे विसरून जातात, विस्मृतीत ही घटना जावी अशाच पद्धतीनं, जसं की काही घडलंच नाही अशा पद्धतीनं या घटनेकडे पाहत, निष्क्रिय सगळं काही. आणि अशा वेळेस या सगळ्यांच्याविषयी चिंतन करताना हा नारायण कल्लोळी असं म्हणतो की सत्य दिसूच नये म्हणून गांधारीसारखी पट्टी तर बांधली नाही इथल्या लोकांनी डोळ्यावर, काही दिसू नये म्हणून सगळं जग हिचे गांधारी होऊन गेलंय की काय. मित्र हो, या चिंतनातून, नारायण कल्लोळी यांच्या या चिंतनातूनही या कादंबरीचं शीर्षक किती अर्थपूर्ण आहे
आणि या शीर्षकातून लेखकाला काय सुचवायचं आहे हे कळू शकतं. आणि लेखकाला हे सुचवायचं आहे की हा जो समाज आहे, शासन आहे, प्रशासन आहे, यांचा जे व्यवहार आहे, यांचं जे वर्तन आहे, ते वर्तन कशासारखं आहे, कोणासारखं आहे, तर महाभारतातल्या गांधारीसारखं आहे. की ज्या गांधारीनं एकतर निसर्गानं दिलेले डोळे, त्या डोळ्यानं नीट सभोवताल पाहायला हवा होता, सभोवताल समजून घ्यायला होता, तो सभोवताल न पाहता डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. आणि दुसरं म्हणजे जे तुमच्या आत काही जाणवायला हवं होतं अन्यायाच्या विरोधात किंवा जिथे अत्याचार घडतो आहे त्याच्याबद्दल तुम्ही ज्या प्रतिक्रिया नोंदवायला पाहिजे होतं त्याही प्रतिक्रिया तुम्ही नोंदवल्याच नाहीत, अशी ही जी महाभारतातली गांधारी आहे, त्या गांधारीची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती, त्या गांधारीची कथा या कादंबरीमध्ये बिलकुल नाही. त्या गांधारीच्या कथानकाशी या कादंबरीतल्या कथानकाचा तिळमात्र संबंध नाही. पण मित्र हो, त्या गांधारीच्या तशा त्या प्रवृत्तीशी या कादंबरीतल्या आशयाचा, या कादंबरीतल्या कथानकाचा थेट संबंध आहे. लक्षात घ्या, गांधारीची प्रवृत्ती काय आहे? आंधळेपण, म्हणजे पाहायचं नाही, डोळे दिले असूनही पाहायचं नाही आणि कळत असूनही अन्यायाच्या किंवा अत्याचाराच्या विरोधामध्ये बोलायचं नाही. कळते ते सगळं, पण कळत असून मूक राहायचं आणि डोळे असून आंधळे व्हायचं, डोळे असून पाहायचं नाही आणि कळत असून प्रतिक्रिया नोंदवायचं नाही, अशी जी ही प्रवृत्ती आहे विघातक, ही प्रवृत्ती चांगली नाही. मित्र, ज्या समाजाची अशी प्रवृत्ती आहे, जो समाज अशी प्रवृत्ती स्वीकारतो किंवा ज्या समाजाने अशी प्रवृत्ती स्वीकारलेली आहे, त्या प्रवृत्तीविषयी, त्या समाजाविषयी लेखकाला लिहायचं आहे. त्या समाजाचं हे जे वागणं आहे, त्या समाजाचा असा जो जीवन व्यवहार आहे, आत्मभान विसरलेला, आत्मभान गमावलेला हा जो समाज आहे, अस्मिता गमावलेला हा जो समाज आहे, लाचारी स्वीकारून जगणारा हा जो समाज आहे, या समाजाचं असं हे जगणं लेखकाला अधोरेखित करायचं आहे. मग ते जगणं अधोरेखित करताना किंवा ते जगणं ज्या कलाकृतीतून अधोरेखित केलेलं आहे त्यांनी, त्या कलाकृतीला समर्पक असं शीर्षक काय असेल याचा विचार करून लेखकाने गांधारीचे डोळे हे शीर्षक या कलाकृतीला दिलं असावं असं आपल्याला म्हणता येतं. मित्र हो, या कलाकृतीचं जे शीर्षक आहे गांधारीचे डोळे, ते आपण नीट समजून घेण्यासाठी हे विवेचन करतो, तेव्हा ते तुम्ही समजून घ्या. आणि हे पटण्यासारखं, हे पटतं खरं तर. नक्की लेखकाला या शीर्षकातून काय सुचवायचं आहे आणि त्यावेळेस लेखकाच्या डोक्यामध्ये नक्की काय कल्पना होती हे लेखकच जाणो. हे काय आपल्याला त्यांच्या डोक्यातलं आपल्याला नाही सांगता येणार. पण मित्र हो, आपण जर या कादंबरीचा नीट विचार करायला लागलो तर आपल्याला अशी कल्पना करता येते किंवा आपल्याला असं म्हणता येते की लेखकाने या कलाकृतीतून, गांधारीचे डोळे या कादंबरीमधून असा समाज उभा केलेला आहे किंवा अशा समाजाविषयी लिहिलेला आहे की जो समाज आत्मभान विसरतो, जो समाज लाचारीचं जीवन जगतो आणि विशेष म्हणजे शासन आणि प्रशासन आपली भूमिका नीटपणे पार पाडत नाहीत, अशा या समाजाचं चित्रण आहे. आणि म्हणून अशा समाजाचं चित्रण ज्या कलाकृतीत आहे त्या कलाकृतीला त्यांनी गांधारीचे डोळे हे शीर्षक दिलेलं असावं. आणि गांधारीची जी प्रवृत्ती आहे, महाभारतातल्या गांधारीची जी प्रवृत्ती आहे, जे जो अन्याय चाललेला आहे, अन्यायी व्यवहार चालला आहे, त्याकडे पाहायचं नाही आणि त्याबद्दल आपली प्रतिक्रियासुद्धा नोंदवायची नाही, अशी ही जी गांधारीची प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीचा सूचक असणारा हा शब्द आहे गांधारीचे डोळे. हां, हे शीर्षक त्या प्रवृत्तीचं सूचक आहे, प्रत्यक्ष गांधारीच्या कथेचं. पहा आणखी एका ठिकाणी कथानक कसं येतं, पहा चमेलीचा प्रचार सुरू आहे. आता चमेली निवडणुकीसाठी उभे टाकले, ही तृतीयपंथीय हिजडं आहे आणि उभे टाकलेली आहे निवडणुकीसाठी, म्हणजे आता तिला आमदार व्हायचं आहे, आमदारपदासाठी उभे टाकले,
प्रचार सुरू आहे. बैलगाड्यावर प्रचार केला जातो वेगवेगळ्या खेड्यामध्ये, हे लोक फिरतात. आणि संध्याकाळी पहा, एक प्रसंग असा आहे, संध्याकाळी सगळे झोपलेले, हे नारायण कलोळचे कार्यकर्ते वगैरे चमेली झोपलेली आहे, त्या सगळ्या झोपलेल्या कार्यकर्त्याकडे पाहून नारायण कल्लोळी एक चिंतन मांडतो. तो विचार करतो, ते चिंतन पहा कसं, हे चिंतन कोणाचं आहे, नारायण कल्लोळीचं नाही, हे चिंतन कोणाचं आहे, कोतापल्ले सरांचं. समाजाकडे पाहणं, समाजाच्या प्रवृत्तीविषयीचं हे चिंतन कोतापल्ले सरांचं आहे. ते चिंतन कसं मांडले पहा, ते असं म्हणतात, ही झोपलेली पोरं म्हणजे आपल्या देशाचं प्रतीकच आहे. काहीही घडो, आम्ही आपले कायम झोपलेले आणि आमच्या झोपेचा अंधाराचा फायदा घेऊन काही मंडळी कायम चोऱ्या करायला टपलेली, ही झोप म्हणजे माझ्या देशाचं प्रतीकच आहे. हे नारायण कल्लोळी हे चिंतन मांडतो मित्र हो, हे चिंतन मुळात कोतापल्ले सर म्हणतो. काय म्हणायचं आहे त्यांना, की ही झोपलेली पोरं आहे, झोपलेल्या पोरांकडे पाहून ते असं म्हणतात, ही झोपलेली पोरं म्हणजे आपल्या देशाचं प्रतीक आहे. आता देशाचं प्रतीक म्हणजे काय, देश म्हणजे काय असतं, देश म्हणजे प्रदेश वगैरे. देश जो सार्थ होतो तो कुठे, समाजाच्या अर्थानं. समाज जो असतो त्या देशामध्ये, त्या अंगानंच देशाला खरं स्वरूप. प्रदेश असतो वगैरे ठीक आहे, पण देश नावाची जी कल्पना आहे ती परिपूर्ण कुठे होते, त्या देशात राहणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून. नागरिक महत्त्वाचे, हे नागरिक कसे असायला पाहिजे, सजग असायला पाहिजे. त्यांना काय असायला पाहिजे, देश अभिमान तर असायलाच पाहिजे मित्र हो, सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्मभान असायला पाहिजे. देशाभिमान ठीक आहे, ते असणं अपेक्षितच आहे. देशाभिमान असल्याशिवाय तुमच्या अस्तित्वाला अर्थ असणार नाही, आणि देशांचं संरक्षण आपण कसं करू, करणार नाही ना. पण मित्र हो, मुळात माणूस असण्यासाठी आत्मभान असणं आवश्यक आहे. माणूस असणं म्हणजे दोन पाय असणं, दोन कानं असणे, नाक असणे, दोन डोळे असणे, दोन पाय असणे, डोक्यावर केस असणे, इतकंच अपेक्षित नाही, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणायचे विद्यार्थ्यांना, ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थेमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जेव्हा जात आणि भाषण करत, तेव्हा ते विद्यार्थ्यांना असं म्हणत की बाबा रे, डोक्यावर जे डोकं जे आहे ते डोक वरचे केस वाढवण्यासाठी नाही, त्याच्या पलीकडे डोक्याला काहीतरी अर्थ आहे, आणि त्या अर्थानं तुम्ही डोक्याचं महत्त्व समजून घ्या, कारण त्या डोक्यामध्ये एक मेंदू आहे आणि त्याचं काम आहे विचार करणे. डोकं म्हणजे केवळ केस वाढवणे याच्यासाठी निसर्गानं दिलेलं नाही, असं ते म्हणत. इथे मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतो आहे मित्र हो, की देशाचं असणं हे त्या देशातल्या माणसाच्या असण्यावर ठरते, आणि अपेक्षित असं आहे की देशाच्या नागरिकाला, नागरिकांच्या मनामध्ये देश अभिमान तर असलाच पाहिजे, पण माणूस म्हणून माणसाला आत्मभान असलं पाहिजे. आत्मभान असणे हीच माणसाची खरी ओळख आहे. माणसाची ओळख म्हणजे अवयवांच्या आधारानं माणसाची ओळख नसते. माणसाची ओळख आत्मभानाच्या अंगानं असायला पाहिजे. त्या माणसाला आत्मभान असलं पाहिजे, आपण माणूस आहोत याची जाणीव माणसाला असली पाहिजे. आणि ही जाणीव कुठे असते मग, माणसाच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या जातात की माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. मग तुम्ही विचार केला तरच माणूस आहात ना. विचार करणारा प्राणी आहे तुम्हीच म्हणणार आणि विचारच करणार नाही. माणूस हा विकास उत्क्रमाची लक्षणं असणारा प्राणी आहे असं म्हटलं जातं. तुमच्यात विकास उत्क्रमाची लक्षणं असलं पाहिजे ना, ते लक्षण आपल्यात असलं पाहिजे ना. अशा वेगवेगळ्या ज्या व्याख्या केल्या जातात, ते त्या व्याख्या आपल्या व्यवहारात प्रत्यक्ष रूप घेऊन नांदल्या पाहिजेत ना. व्यवहारात नसतील उगी, कागदावर असतील तर त्या व्याख्यांना काय अर्थ आहे. त्या आपल्या वर्तनात असल्या पाहिजेत. आत्मभान आपल्याला असलं पाहिजे मित्र हो. ज्या समाजानं आत्मभान गमावलेलं आहे, ज्या समाजाने विवेक गमावलेला आहे, अशा समाजाचं चित्र या कादंबरीमध्ये येते. आणि म्हणून मग या कादंबरीला त्या गांधारीच्या प्रवृत्तीचं, या कादंबरीमध्ये गांधारीची प्रवृत्ती
असणाऱ्या समाजाचं चित्रण आले म्हणून कोतापल्लीस राणी या कादंबरीला गांधारीचे डोळे हे नाव दिलेलं असावं का असा आपल्याला विचार करता येतो. पहा, ही झोपलेली पोरं आहेत, काही यांना कशाचा आधार नाही. ही झोप म्हणजे केवळ रात्रीची झोप असं नाही, ती झोप आवश्यकच आहे. माणसाला निदान 6 तास 8 तास झोपायला पाहिजे, झोपणं अपेक्षित आहे. पण मित्र हो, हे झोपणं वेगळं आणि सभोवतालाकडे न पाहता आत्मभानच विसरून जाणं हे वेगळं. आत्मभान विसरणं ही एक मोठी झोप आहे, ती छोटी झोप ठीक आहे, पण आत्मभानच नसणं. आणि आपण पाहतो आजही सभोवताली पहा, घटना ज्या घडतात त्या घटना खूप विचित्र घडतात आणि आपण मात्र त्याबद्दल काहीच प्रतिक्रिया नोंदवत नाही. म्हणजे पाहणं, मंदिरं बांधले जातात पण शाळा बांधल्या जात नाहीत, शिक्षणाची व्यवस्था नीट उभी केली जात नाही, तरीही आपली प्रतिक्रिया काहीच नसते. उलट आपण मंदिर बांधलं चाललं आहे याच्याच आनंदामध्ये असतो, त्याच्याच उन्मादात असतो. हा जो उन्माद आहे तो उन्माद आत्मभान विसरल्याचं लक्षण नाही का? ही झोप नाही का? ही आपली झोप आहे. मित्र हो, अशी ही जी झोप आहे ज्या समाजाची, त्या समाजाचं चित्रण यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून मग हे जे चिंतन येतं की झोपलेली पोरं म्हणजे आपल्या देशाचं प्रतीकच आहे. काहीही घडो, आम्ही आपले कायम झोपलेले. पहा, काही घडो म्हणजे अपेक्षित ते घडो किंवा अनपेक्षित ते घडो, काही घडलं आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नसतं. आम्ही झोपलेले अंधाराचा फायदा घेऊन काही म्हणलं, अंधार म्हणजेच आपल्या अज्ञानमूलक वागणं किंवा आपलं लाचार वागणं. म्हणजे अंधार कशाचा? मित्र हो, रात्रीचा अंधार असतोच असतो. सूर्याचा जोपर्यंत परिभ्रमण हे चालत असणार आहे किंवा पृथ्वी सूर्याभोवती जोपर्यंत फिरत राहील ना, तोपर्यंत दिवसाच्या नंतर रात्र येणारच आहे. त्याविषयी काही तुमच्या मनामध्ये शंका असण्याची काही गरज नाही, शंकाच नाही आपल्या मनामध्ये. म्हणजे ज्या दिवशी मग पृथ्वी थांबेल फिरायची, तेव्हा मग एका पृथ्वीच्या अर्ध्या भागावर कदाचित मग कायमस्वरूपी प्रकाश असेल, पण जोपर्यंत ती थांबणार नाही तोपर्यंत दिवसाच्या नंतर अंधार किंवा रात्र येणारच आहे. अपेक्षित तो अंधार नाही, आपला अज्ञानाचा अंधकार. या अज्ञानाचा जो अंधकार आहे, त्या अज्ञानाच्या अंधकाराचा फायदा घेणारी मंडळी आपल्या सभोवती आहे आणि ती फायदा घेऊन मग त्यांचा स्वार्थ साधतात असं लेखकाला म्हणायचं आहे. मित्र हो, अंधाराचा फायदा घेऊन काही मंडळी कायम चोऱ्या करायला टपलेली. ह्या ज्या चोऱ्या करणं, ह्या चोऱ्या करणं निव्वळ पैसे, धनधान्ये किंवा सोननाणं वगैरे लुटून नेत नाही. मित्र हो, माणसाच्या जगण्याचीच लूट इथे सुरू आहे. माणसाच्या जगण्याला किंवा माणसाच्या विकासाला अपेक्षित असणारे जे घटक आहेत त्या घटकांची निर्मिती इथे होत नाही. इथे माणसाच्या माणसाचा जो स्वाभिमान आहे तोच लुटला जातो आणि माणसं अज्ञानाच्या अंधकारात किंवा आत्मभान विसरलेली माणसं अशा पद्धतीने जगतात. आणि ही जी आपली झोप आहे, आत्मभान विसरून अज्ञानाच्या अंधकारात असणं, हे आपल्या देशाचं प्रतीक तर ठरत नाही, आपल्या स्वंत समाजाचं प्रतीक तर ठरत नाही, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. मित्र हो, अशा समाजाचं चित्रण या कादंबरीमध्ये आलेलं आहे की जो इथल्या पुढाऱ्यांना प्रतिप्रश्न करत नाही, जो इथल्या मुजोर माणसांना प्रतिप्रश्न करत नाही, जो आत्मभान विसरून गेलेला आहे, अशा समाजाचं अशा समूहाचं चित्रण या कादंबरीमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून अशा समूहाचं चित्रण करणं असणाऱ्या या कादंबरीला लेखकानं गांधारीचे डोळे, म्हणजे गांधारीची जी प्रवृत्ती आहे की अन्यायाच्या विरोधामध्ये प्रतिक्रियाच नोंदवायची नाही. पहा, म्हणजे होत राहील अन्याय. दुर्योधन किती म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण केलं तरी चालतं, पण त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याला खडसावून विचारायचं नाही, प्रतिक्रियाच नोंदवायची नाही. अशी जी प्रवृत्ती आहे महाभारतातल्या गांधारीची, ही प्रवृत्ती आता जर या समाजाने स्वीकारली आणि त्या समाजाचं जर चित्रण करायचं असेल किंवा ज्या कलाकृतीमध्ये त्या तशा समाजाचं चित्रण आलं आहे, त्या कलाकृतीला मग कोणतं शीर्षक देता येईल? लेखकाने अर्थपूर्ण असं शीर्षक दिलेलं आहे, गांधारीचे डोळे. तेव्हा या कलाकृतीचं हे शीर्षक या अर्थानं आपल्याला समजून घेता येतं. मित्र हो,
नंतरच्या तासामध्ये आपण आता या कादंबरीचा आशय पाहू आणि तो आशय किंवा पात्र वगैरे या सगळ्यांचा विचार करताना आपल्याला लक्षात येईल की हे जे शीर्षक आहे हे शीर्षक किती अर्थपूर्ण आहे आणि असंच लेखकाला म्हणायचं असू शकतं असं आपल्याला म्हणता येईल, नाहीतर लेखकाला याच्यापेक्षा वेगळं काही म्हणायचं नसेल का? असेलही. पण मित्र हो, या कलाकृतीचा आशय जर आपण नीट लक्षात घेतला तर या कलाकृतीचं हे जे शीर्षक आहे गांधारीचे डोळे, हे शीर्षक गांधारीची महाभारतातल्या गांधारीची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचं सूचक हे शीर्षक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे मित्र, इथे तुम्हाला ह्या शीर्षकाच्या अंगाने हे केलेलं विवेचन तुम्हाला बऱ्यापैकी पटेल असं वाटतं आणि हे शीर्षक असं का असावं हे तुम्हाला कळेल असं वाटतं. मित्रो, तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळा विचार करू शकता, केव्हाही कोणीही इतरांनी सांगितलेलंच आता अंतिम वगैरे समजण्याची गरज नाही. साहित्याचा व्यवहार हा कोणी काही साहित्य व्यवहारामध्ये कोणाचंही सांगणं हे अंतिम काही नसतं, ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. पण माझं हे जे विवेचन आहे ते विवेचनही तुम्हाला पटेल आणि तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीनं विचार या शीर्षकाबद्दल करता येईल असं मला वाटतं. तसा तुम्ही वेगळा विचार कराल हे माझं म्हणणंही तुम्ही नीट समजून घ्याल असं मी गृहीत धरतो आणि इथे हा तास आपण थांबू म्हणे मी थांबतो. ठीक आहे, पुढच्या तासामध्ये आपण या कादंबरीच्या आशयाचा विचार करू म्हणूया.